आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महिलांना आरक्षण मिळालं, आता संरक्षणाची गरज आहे, अभिनेत्री विदुला चौगले. भारत देशामध्ये पूर्वीपासून महिला पूजनीय आहेत. महाभारत, रामायण यामध्ये आपण पाहत आलो आहोत. न्यूयॉर्क येथील कापडी कारखान्यामध्ये झालेल्या महिलांच्या आंदोलनाला 8 मार्च 1908 रोजी यश आलं. यावी पासून जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केला जातो. सध्या समाजात वावरणाऱ्या महिलांवर अत्याचार होताना पाहावयास मिळत आहेत. यामुळे शासनाने महिलांना आरक्षण दिलं तसं 100% संरक्षण देणं गरजेचं आहे, असं मत अभिनेत्री विदुला चौगले यांनी व्यक्त केलं. अब्दुल्ला टेते श्रमशक्ती परिवार आयोजित श्रमिक महिला महोत्सव उद्घाटन प्रसंगी अभिनेत्री विदुला चौगले बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमलादेवी बिरनाळे या होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन तसेच दीप प्रज्वलन करण्यात आलं. चौगले बोलताना पुढे म्हणाल्या, येथे जमलेल्या सर्व स्त्रिया तरुणींना पारंपरिक वेशभूषेत पाहून खूप भारी वाटत आहे. प्रत्येक स्त्रीनं इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी सजावं, सुंदर वागावे, सुंदर दिसावं, यासाठी आपली असणारी इच्छा पूर्ण करून घ्यावी. तसेच प्रत्येक पुरुषांनी आपल्या कर्तव्यात आणि प्रत्येक गोष्टीला ठामपणे सोबत राहणाऱ्या स्त्रीची नेहमी काळजी घ्यावी, असं आवाहन चौगले यांनी केलं. जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यात जणी आज खूप सुंदर दिसत आहेत, काही नोमारी नेसून आल्यात, झाडं नेसून आल्यात, खूप छान वाटतंय मला बघून. तर 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो, कारण न्यूयॉर्क इथे कापडी कारखाना होता आणि तिथे महिलांना पुरुषांपेक्षा कमी वेतन मिळत होतं, म्हणून तिथे महिलांनी खूप निदर्शनं केली, मोर्चे गाठले आणि 8 मार्च 1908 या रोजी त्यांना त्यांचं जे म्हणणं होतं ते एक्सेप्ट करण्यात आलं आणि त्यांना देखील समान वेतन देण्यात आलं, म्हणून 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये महिला ही खूप आधीपासून पूजनीय आहे. राधा म्हणा, सीता म्हणा, यांच्यापासून आपल्याला आपण बघतो की महिलेला हे देवीचं स्थान आहे. पण प्रत्येक महिलेचं असं म्हणणं आहे की आम्हाला देवीचं स्थान नकोय, आम्हाला समान दर्जा हवाय, आम्हाला माणूस म्हणून जगवा, आम्हाला दासी म्हणू नका, देवी म्हणू नका, समान वागणूक मिळवा. आम्हाला 50% आरक्षण दिलेलं आहेच, पण 100% संरक्षण द्या. प्रत्येक महिला ही खूप कष्ट करत असते, हाऊस वाईफ म्हणजे काही करत नाही असं होत नाही, आणि तिचेही खूप कष्ट असतात. ती थकते, ती दमते, ती आजारी पडते. तर मला खरंच जे घरातले पुरुष आहेत त्यांचं हे कर्तव्य आहे की स्त्रीची काळजी घेणं, तिला मदत करणं. जशा माधुरी मॅम बोलल्या की मुलांनाही सांगा घरातलं काम करायला, आणि हे अगदी बरोबर आहे, कारण कष्ट करायला काहीच कमीपणा नाहीये आणि प्रत्येकानं प्रत्येक काम करायला हवं. स्त्री ही कुठेच कमी नाहीये, ती आर्किटेक्ट आहे, इंजिनियर आहे, ती ऍक्टर आहे, ती हाऊसवाईफ आहे, ती अक्षरशः अंतराळापर्यंत पोहोचलेली आहे. तर मग स्त्रीला कमी दर्जा का? आणि स्त्री दिनानिमित्तच फक्त प्रत्येकीनं नटावं किंवा छान दिसावं असं नाहीये. स्वतःसाठी नटा, स्वतः छान वागा, स्वतः मोकळेपणाने फिरा. आणि खूप छान वाटलं मला इथे येऊन, आणि मला सांगायला खरंच अभिमान वाटतो की मी मराठी मीडियमची आहे, आणि मला हे सांगायला जास्त आणि मला हे खूप मला खूप अभिमान वाटतं की मी एक स्त्री म्हणून जन्माला आले. माझ्या आई वडिलांना 2 मुली आहेत, मला भाऊ नाहीये, आणि त्यांनाही खूप अभिमान आहे की आम्हाला 2 मुली आहेत. आणि मुली हा प्रत्येकाच्या घरी जन्माला येत नाही, जे भाग्यवान असतात त्यांनाच ती जबाबदारी मिळते, म्हणून ती एक जबाबदारी म्हणून पार पाडा. स्वतः एक स्त्री आहे आणि स्त्रीचे खूप कौतुक करता येतो. मुलांना काही नसतं, मुलांना फक्त जीन्स आणि टॉप घातलं की संपलं. मुलींना किती छान छान नटायला, आपल्याला मुलगी व्हावी, तिला नटता हवं, हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असावं. आणि माझ्याकडून महिला दिनाच्या खरंच खूप खूप शुभेच्छा. आणि खूप कमी वयामध्ये मला इतक्या मोठ्या मॉप समोर आणि दिग्गजांसोबत हे व्यासपीठ शेअर करता आलं, याच्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. आणि मी माझे 2 शब्द परिसंवाद, कवयित्री संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी महिला बचत गटाचे अर्थकारण दशा व दिशा
या विषयावर ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर व प्राचार्य राजेंद्र कुंभार यांनी मनोगत व्यक्त केलं. श्रमशक्ती परिवाराच्या वतीनं श्रमिक महिला महोत्सव आपल्याला तिथं 2 दिवस आयोजित केलेला आहे. महिलांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये आज महोत्सवाचं उद्घाटन झालं. 2 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये उद्या पारंपरिक खेळ, जुन्या काळातल्या ज्या काही महिलांच्या खेळ आहेत त्या खेळांचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर उद्या शाहिरांचा कार्यक्रम आहे आणि या सर्व कार्यक्रमाचा महिलांनी लाभ घ्यावा. या भागातील प्रचंड संख्येनं महिलांनी उपस्थित राहून हा महिला महोत्सव यशस्वी करावा असं आवाहन आम्ही करतो. स्वागत अश्विनी कांबळे यांनी केलं. प्रास्ताविक श्रमशक्ती परिवाराच्या प्रमुख सौ जयश्री पाटील यांनी केलं. यावेळी जयश्री पाटील यांनी विदुला चौगले यांचा सत्कार केला. सुरुवातीस गावातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेस महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाल्या होत्या. तसेच झांज पथक लेझिमच्या तालावर मैदानी खेळ रंगले होते. महानकर न्यूज साठी अब्दुल लाठून, ऋषिकेश बावचे. परिवार व श्रमिक महिला महोत्सव 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सकाळी गावातून मोठ्या रॅलीला खूप मोठा प्रतिसाद होता. त्याच्यामुळे मर्दानी खेळ मुलींनी खेळणे आज त्याची गरज आहे स्वरक्षणाची. ते प्रात्यक्षिक मुलींनी म्हणजे चौकाचौकात करून दाखवली. परत नंतर खूप उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. आता कवित्री संमेलन आहे उद्या जे आहेत, उद्या आरोग्य तपासणी असणार सगळ्या स्त्रियांची आणि परत त्या तपासणीला किमान 1500 रुपये एवढा खर्च आहे एका महिलेला. ते सर्व तपासण्या होणार आहेत. त्याच्यानंतर शाहिरी कार्यक्रम होणार आहे. हा जो 2 दिवसाचा महिला उत्सव आहे, महिला महोत्सव जो आहे श्रमशक्ती परिवाराच्या वतीनं, तिच्यामधल्या तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही पुरेपूर करतोय आणि तिच्यामधलं तिनं जगायला पाहिजे हा प्रयत्न श्रमशक्ती परिवाराचा कायम असणार आहे.